नमस्कार। सोळा शक्तींच्या निमित्ताने आपल्याला आपण ही जी हा जो उपक्रम आपण राजकीय नेत्यांसाठी निवडणुकीच्या निमित्ताने करत आहोत, उपलब्ध करत आहोत, ह्याच्यामध्ये एक महत्त्वाच्या शक्तीचा मला उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे अंतरशक्ती। स्वामीजींच्या लिखाणामध्ये बऱ्याच ठिकाणी असं दिसलेलं आहे की अमुक अमुक नेत्याला बाह्यशक्ती अनुकूल आहे, परंतु अंतरशक्तीचा पुरेसा पुरवठा नाही आहे, किंवा अमुक नेत्याला अंतरशक्ती कमी पडती आहे। तर ह्याचा नेमका अर्थ काय आणि अंतरशक्ती वाढवायची कशी? तर स्वामीजींनी यशमत्सर पुस्तकामध्ये 1985 साली असं लिहिलं होतं की कोणताही नेता जेव्हा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपली शक्ती खर्च करतो तर त्याची स्वतःची एक मूलभूत शक्ती असते। मी त्यांनी भाग्ययोगमध्ये पण याचा उल्लेख केलेला आहे की प्रत्येक माणसाच्या जन्माच्या सोबत एक सायकल सुरू होते, त्याची एक आंतरिक शक्ती असते, प्रत्येकाची ती वेगळी असते, त्याला त्यांनी वेवलेंथ म्हटलेलं आहे। पण वेवलेंथ आणि अंतरशक्ती हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत, परत इथे लक्षात घ्या, सूक्ष्म भेद आहे त्याच्यामध्ये। तर अंतरशक्ती जी आहे तर त्या अंतरशक्तीबद्दल त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक नेता आपल्या ह्या अंतरशक्तीचा उपयोग केल्याशिवाय सुख सत्ता सन्मान मिळूच शकत नाही। आता प्रश्न असा होतो की त्या अंतरशक्तीचा वापर करून तो सत्ता मिळवतो, यश मिळवतो, सन्मान मिळवतो, परंतु पुढे पुढे असं होत जातं की त्या अंतरशक्तीचा पुरवठा कमी होत झाल्यामुळे त्याच्यावर बाह्य शक्तीची, बाह्य वातावरणाची आक्रमण होतात। आता हे थोडंसं आपण व्यावहारिक भाषेत समजून घेऊया। एखादा कार्यकर्ता किंवा एखादा नेता किंवा एखादा उमेदवार जेव्हा संघर्ष करत असतो ना, आता पश्चिम महाराष्ट्रातलं आपण उदाहरण घेऊया, राजू शेट्टींचं, अगदी ते गावोगाव गेले, लोकांनी त्यांना पैसे दिले, मदत केली, त्यांनी भाषणं केली, खूप संघर्ष त्यांनी केला आणि ते निवडून आले। तर जेव्हा एखादा माणूस, एखादा नेता लढतो, संघर्ष करतो रस्त्यावरचा, तर त्याची अंतरशक्तीचा तीव्र स्तर असतो, उच्चस्तर असतो, पूर्ण ताकद तो आपल्या मनाची, अंतरशक्तीची लावतो। आणि ज्यावेळेस त्याला सक्सेस मिळतं, त्याला यश मिळतं, त्यावेळेस त्या अंतरशक्तीचं रूपांतर सुखाच्या शक्तीत व्हायला लागतं। म्हणजे जो संघर्ष त्यांनी केलेला असतो, त्या संघर्षाचे लाभ जेव्हा त्यांना मिळतात, शक्ती जेव्हा मिळते, तेव्हा त्याचं सुखोपभोग घेण्यासाठी त्याची ती शक्ती खर्च होते। आणि मग काय होतं, तो मंत्री बनतो, नेता बनतो, लोकप्रिय होतो, त्याला आर्थिक यश मिळतं, त्याचे उपक्रम सुरू होतात, त्याचे जे काही त्याचे सुख असतील, त्याचे आता भ्रष्टाचार हा एक वेगळा विषय, जर आपण वेगळं भाष्य करूयात, पण मुद्दा असा आहे की तो सुख अनेक प्रकारे भोगतो। मग हळूहळू काय होतं की त्याची संघर्षाची तीव्रता, संघर्ष करण्याची, लढण्याची शक्ती कमी होत जाते। ह्याचा संबंध अंतरशक्तीशी आहे। आणि म्हणून स्वामीजींनी असं म्हटलं होतं की प्रत्येक नेत्यांनी आपली अंतरशक्ती जागृत ठेवण्यासाठी ध्यान, मंत्र, जप, एकाग्रता आणि आपल्या श्रद्धेप्रमाणे निस्वार्थ कार्य केलं पाहिजे, का जेणेकरून त्याची अंतरशक्ती कायम राहिली पाहिजे। आत्तापर्यंतच्या डेटाबेस स्टडीतून असं लक्षात आलेलं आहे की साधारण जो माणूस सत्तेमध्ये जातो नेता होऊन, तर साधारण तो जो 5 वर्षाची सत्ता पूर्ण उपभोग घेतो, असं आता उपभोग ह्या शब्दाचं पण लक्षात घ्या, दुःख भोगतो आपण, सुख उपभोगतो, म्हणजे सुखाला दुय्यम महत्त्व आहे, दुःख महत्त्वाचं, दुःख भोगतो आपण, तर सत्तेचा तो उपभोग घेतो, तर साधारण असं लक्षात आलेलं आहे की सत्तेमध्ये गेलेल्या माणसाची आंतरिक शक्तीचा ऱ्हास होतो, ती कमी होत जाते। आणि सत्तेमध्ये राहिलेला माणूस जेव्हा परत निवडणुकीमध्ये येतो तर त्याचा अंतरशक्तीचा पुरवठा त्याला पुरेसा होत नाही। आणि या 5 वर्षाच्या काळामध्ये त्याच्या मतदारसंघामध्ये जो विरोधक तयार झालेला असतो त्याची अंतरशक्तीचा स्तर उच्च झालेला असतो, कारण तो लढवून संघर्ष करून आलेला असतो। तर साधारण जो माणूस दुःख भोगून वर येतो आहे त्याची अंतरशक्ती उच्च स्तराला असते, आणि जो सुख भोगून आलेला आहे त्याची अंतरशक्ती निम्न स्तराला येते, असा साधारण एक जनरल ट्रेंड आहे। आता ह्याच्यामध्ये पण एक गोष्ट अशी आहे की तुम्ही जर बघितलं की शरद पवारांचं बघा, अंतरशक्तीचा पुरवठा फार अपवाद सोडले तर त्यांना तो सतत आहे, कंटिन्युटी आहे। म्हणजे स्वामीजींनी शरद पवारांच्यावर 14 वर्ष, म्हणजे 85 पासून त्यांनी 93 पर्यंत मला वाटतं 8 वर्ष सलग लिखाण केलं, 93 पासून मला वाटतं 2-3 वर्ष सुरुवात सोडली, त्याच्यानंतर सलग 14 वर्ष मी शरद पवारांच्याबद्दलची सगळी माहिती, त्यांचे लेख,
त्यांचे पुरावे. तर मला एक असं वाटतं की शरद पवारांचं हे धार्मिक नास्तिक तसे नाही आहेत, मध्यस्थिक आहेत. आणि स्वामींनी त्यांच्या लिहिल्याप्रमाणे ते धर्मालासुद्धा राजकारणाच्या बाबतीत किंवा देवालासुद्धा राजकारणाच्या बाबतीत ते तोलतील. पण शरद पवारांचं एक वैशिष्ट्य असं आहे की अंतरशक्तीच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं की सत्ता येऊ का नयो ते सतत कार्यरत असतात. मी त्यांचं फार जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे की कधीही शरद पवारांना मी म्हणजे ते मतदारसंघात दौरे काढतील, लोकांना भेटतील, अतिशय उत्साहित असतात, सतत लोकांना भेटत असतात, दौरे काढत असतात, प्रवास करत असतात. तर राजकीय नेत्यांच्या बाबतीत मला हा फार अपवाद वाटतो. म्हणजे एखाद्या योग्याचं त्यांना ते मन लाभलेलं आहे असं मला वाटतं, म्हणजे माझं स्वतःचं मत आहे वैयक्तिक आहे. कारण सतत सत्ता मिळाल्यानंतरसुद्धा नवीन नवीन उपक्रम राबवणे, लोकांमध्ये जाणे, लोकांना भेटणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि कोणत्याही प्रश्नाला तत्काळ प्रतिसाद देणे, एखाद्या विषयाच्या खोलीत पटकन जाणे, हा अंतरशक्ती जागृत असण्याचा एक फार मोठा पुरावा आहे. कारण मला बाबतीत इतर बाबतीमध्ये आणि ह्यात बाळासाहेब ठाकरे पण अतिशय उच्चस्थानी आहेत हे लक्षात घ्या. आणखीन एक म्हणजे मला दुसरं एक सांगावं असं वाटतं की सतत संघर्ष करणारे जे नेते असतात ना त्यांच्या बाबतीत हा ही प्रक्रिया मला फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. काही लोक अंतरशक्तीचा ऱ्हास चुकीच्या दिशेने काम करून ऱ्हास करून घेतात. अशांची नावं मी सांगणार नाही कारण त्याच्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात. परंतु हा एक फार मोठा अनुभव येतो की काही लोक त्याचा विनाकारण ऱ्हास करून घेतात. तर आता ह्या निवडणुकीच्या निमित्ताने मी असं सांगेन की जे सत्ताधारी आहेत त्यांनी आपली अंतरशक्ती वाढवावी, त्यासाठी त्यांनी ध्यानधारणा, मंत्रांचा जप आपल्या श्रद्धेप्रमाणे, कुठेतरी एक शांत बसणं, ध्यानस्थ होणं, त्याच्यानंतर काही श्रद्धा प्रतीक असतील त्याच्यावर एकाग्रता करणं, प्रकाशावर ध्यान करणं आणि कुठेतरी थोडंसं एक दुःख, जाणीवपूर्वक दुःख, ज्ञानपूर्वक दुःख पत्करणं. कारण सत्ता भोगल्यामुळे काय होतं की सुख वाढतं आणि त्याचा परिणाम असा होतो की तुम्ही संघर्ष थोडा करू शकत नाही. मी अंतरशक्तीबद्दल बोलतो आणि त्याचा एक परिणाम असा होतो की तुम्हाला त्या दुःखाची तीव्रता झेलता येत नाही आणि तुम्ही सत्ते परत निवडणुकीला जेव्हा जाता 5 वर्षानंतर जेव्हा तुमच्याविरुद्ध तिथे वातावरण तयार झालेलं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की जाणीवपूर्वक, ज्ञानपूर्वक थोडं दुःख किंवा एखादा संकल्प, काही त्याग करणं, आता हा कशाप्रकारे करता येईल तर ह्याचा थोडा आपण विचार करूया. आता हे थोडंसं आदर्शवादी वाटेल काही लोकांना, परंतु आपण अध्यात्म आणि विज्ञानाच्या भाषेत बोलत असल्यामुळे आणि व्यावहारिक दिशेने आपल्याला हा सगळा विषय न्यायचा असल्यामुळे आपण थोडा हा विषय समजून घेऊया. एखाद्या नेत्याने आपल्या काही संपत्तीचं समाजाला दान करणं, आजकाल इलेक्शन कमिशनच्या बाबतीत त्यांना जाहीर करावं लागते आपली संपत्ती, तरी बऱ्याच ठिकाणी ती संपत्ती जाहीर पेपरमध्ये बातमी येते की अमुक अमुक नेत्याकडे गाडी नाही, अमुक नेत्यांनी 2 फ्लॅटची संपत्ती दाखवली, लोक हसतात. म्हणजे खूप लोकांना ते विनोदी वाटतं आणि वृत्तपत्रवाले पण ते असं लिहितात की ते विनोदी वाटावं. म्हणजे लोकांना माहीत असतं की त्याच्याकडे 10 गाड्या आहेत, प्रॉपर्टी आहेत, पैसे आहेत, लॉकर्समध्ये संपत्ती आहे, बायकोकडे गाड्या आहे, हे सगळं, पण ते दाखवत नाहीत. तर लोकांना वाटतं हे कुठेतरी खोटं आहे. तर हे एक कुठेतरी लोकांनी आपल्या डिक्लेरेशनमध्ये प्रामाणिकता दाखवावी. अतिरिक्त संपत्ती असेल कुठे त्याग करावा. मुलाला मुलीला आपल्या सत्तेच्या लाभापासून दूर ठेवावं. कुठेतरी तुम्हाला एक त्याग, एक दुःख घेतलं पाहिजे. अंतरशक्ती वाढवण्याचं ते फार प्रभावी माध्यम आहे. तुम्हाला सत्ता हवी, सुख हवी, त्याग नको हे चालणार नाही. मग तिथे कुठेतरी तुम्हाला अंतरशक्ती साथ देणार नाही. आणि मग तुम्ही जेव्हा नेत्यांना, जेव्हा तुम्ही मतदारांना पटवून द्यायला जाता तर कुठेतरी तुम्हाला तुमची शक्ती तुम्हाला साथ देत नाही. तुम्ही कुठेतरी कच खाता, तुम्हाला कुठेतरी शंका निर्माण होते आणि तुम्हाला अंतरशक्तीचा पुरवठा न झाल्यामुळे तुमच्या शब्दांमध्ये ती ताकद राहत नाही, विचारांमध्ये ती ताकद राहत नाही, कुठेतरी चलबिचलता निर्माण होते. तर ह्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आता उभे राहणार आहेत, तर दोन्ही पक्षाच्या लोकांना, दोन्ही विचारांच्या लोकांना माझं असं आव्हान आहे की त्यांनी आपली अंतरशक्ती वाढवावी. त्यासाठी ध्यानाचा मार्ग हा अतिशय उत्कृष्ट मार्ग आहे. आपापल्या पद्धतीप्रमाणे त्यांनी ध्यान करावं आणि आपली अंतरशक्ती वाढवून जनतेला अधिक शुद्ध विचार, अधिक शुद्ध शक्ती द्यावी आणि त्याचा लाभ जनतेला करून द्यावा आणि स्वतःही मिळवावा. या निमित्ताने या विषयावर बोलताना मी आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.